सांग करू शकतो आणि आजच्या परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमाला सुद्धा तुमच्याकडे स्वागत करतो. आजची प्रस्तावना बहिणी कुलकर्णी सांगतानी सांग. जसं आपलं हेल्पिंग हँड्स आहे यातून ठीक आहे जास्त करणं
की आपण जर सांग काही लोकांना त्याचं नाव माहित असेल तर एवढं तरी मोठं नाही झालं तर आता आपण जे समजतो आपण जे समाजाचं तेल लागतो ते तरी आपण शैक्षणिक मदत आवडली शैक्षणिक मदत करायला मिळाली हे मी माझं भाग्य मानते कारण की असं सहजासहजी कुणी म्हणजे ते बसत नाही दरवर्षी की मी याला मदत करावी त्याला मदत करावी असं एक आणि आपली बचत सुद्धा होत नाही त्यामुळे या ग्रुपमुळे मी बचत केली आणि ती बचत मी योग्य कारणी लावली त्यामुळे मी शेतकऱ्यांचा आभार मानते आणि या ग्रुपचे आभार मानते कारण त्यांनी मला सहभाग दिला शिक्षणाभावी भविष्य बनावं हे कन्सेप्ट सरांनी आम्हाला दिली.
आज आपण 350 रुपये देतो वर्षाचे 1 रुपया नाही दिवसाचे 1 रुपया आपण देतो बरोबर दिवसाचे 1 रुपया देतो म्हणजे काय आपण जेव्हा समजा मी 200 रुपये नाही मी मुद्दा सांगितलं तो मुद्दा असा आहे की असा असा आपण 1 रुपया देतो कदाचित नाही मुद्दा तरी आपण म्हणतो सर तर तू म्हणली की बाबा 1 रुपया देतो अरे 1 रुपया काय होते 150 रुपये काय होते पण भूतकाळात काय झालं तसं म्हणतो आपण तसं आपण जी मदत करतो ती केवढी मदत आहे आपण जी मदत करतो ती भावना पण मजबूत आहे हे महत्त्वाचं आहे सांगायला गेलं तर त्याच्यानंतर आपण जे फिरतो ते बघतो आता मी उदाहरण दिलं की फर्स्ट इयर मध्ये मी मदत घेतली किंवा आपण जे दुसऱ्याला देतो ते आपल्याला देतो तर आपण जे मदत दुसऱ्याला देतो त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्याबद्दल आपल्याला मदत मिळते जे कंटिन्यू करून कदाचित कुठल्याही मार्गाने मिळते मी यांना मदत केली म्हणून हेच मला मदत करत असं नाही मी यांना केलं तर दुसरं कोणतरी मला मदत करेल हा विषय आहे आणि त्याबद्दल मी शलस्त्रांचे प्रकल्प धन्यवाद करतो सर्वांचे वगैरे आपल्या विचार मनात चांगले विचार येतात की हा बाबा आपल्याला गोष्टी करायला पाहिजे पण असं होतं की
आपली आजूबाजूची संगत म्हणजे एखादा विद्यार्थी आहे तो म्हणतो तू बोलवे कोण काय तो दुसरा त्याच्याने तर म्हणतो इन्सिस्टो का माहिती घेसल चल कोण मग तो दगड मागून घेतो पण एखादा चांगला विचार आल्यानंतर हा चांगला विचार करूया का इम्प्लिमेंट करूया का काम तर मग त्याच्या बाजूची लोक असतात ते असतात त्यांनी असं केलं पाहिजे ना की बाबा चांगला विचार येतो करूया आपण एखादी गोष्ट आणि मग कसं होतं की चांगल्या विचारांची माणसं असतात की चांगल्या विचारांच्या माणसांना एकत्र पीठ करण्याचं काम म्हणजे सरांनी 10 रुपयाला केलं की ही सगळ्या चांगल्या विचारांची माणसं आहेत ही एकत्र आली एका माळी आणि एक त्याचा सुंदर भारत आहे आपली आणि ते 10 सर आहेत आणि हा इथे चांगले विचार आपण असेच पुढे घेऊया की पुढे खूप मोठा होईल कारण तसं मी सांगणं म्हटलं होतं की माझे मित्र वगैरे आहेत तर सरांचा विचार असा होता की पैसे मिळवण्यापेक्षा आपल्याला असे विचार सर्व विचारांची माणसं मिळवायचे जी आपल्याला पुढं आणि उद्या आपल्या आपली प्रगती उत्तरोत्तर होईल त्या पद्धतीत आपण मदतही वाढवता येईल आपल्याला म्हणजे आता आपण स्वेच्छेनं करतो मदत आणि ती मदत पण वाढली जाईल आणि याच्यापेक्षा ज्या मदत करायची त्याची हे नाही आर्थिक परिस्थिती नाही त्याला 365 रुपये पण असे जास्त नाही पण आपल्याला एक हा विचार चांगला विचार पुढे न्यायचा आहे आणि हा या विचार असतो म्हणजे विचार असतो या चांगल्या कन्सेप्टचं पालन करून आपण आपलं सगळ्यांनी काम करूया आणि आपली प्रगती करूया आणि याच्यासोबतच फक्त हा आर्थिक मदत म्हणून नव्हे हा चांगला ग्रुप आहे एक प्लॅटफॉर्म आहे सरांसारखे मेंटर भेटतात आपल्याला तर मग आपण एखादा आपल्याला तुमचं वाटेल प्रॉब्लेम असेल एखादा की तो नाही आपण सोडू शकत आपल्या पद्धतीने मग आपण एखादा आपला मोठा बघतो की कोणतरी आपला गाईड करणार असतो किंवा आपल्या ग्रुपमध्ये बऱ्याच वाढ की आता मी फार्मा फील्डमध्ये करतो हेल्थ केअर प्रोफेशनल्स म्हणून बाकीचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील आपली जे आले असतील त्या सगळ्यांचं पण आभारच आहे पण त्यांना सगळ्यांना एखादी गोष्ट सरांपर्यंत पोहोचवली तर ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवते की हा बघा हा कन्सेप्ट ही अशी आहे किंवा ही अशी अशी मदत आहे तर अशी पण म्हणतो आमचं वारंवार की बाबा एखादी मदत करतोय आम्ही एखादी मदत करतोय आम्ही तर मग अशी अशी विद्यार्थी आहे तर काय करता येईल का सर बऱ्याचदा बोललो होतो सरांची हा बाबा एखाद्या फार्मा फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं कशाला स्कोप आहे वगैरे किंवा माझ्याबद्दलचे काय विचार अगदी घरपासूनचे सगळे विचार सरांशी बोलले जातात आणि त्याच्यातून तोडगा काढला जातो म्हणजे फक्त आर्थिक लेवलला नाही एक चांगला विचार चांगलं मार्गदर्शन आणि आजकाल हेच खूप कमी होत चाललंय त्याचा स्वतःचा विचार करतो मोबाईल बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये चांगला विचार आला तरी मग तो चांगल्या माणसांतून आणि एखादा म्हणतो की आपण एखाद्याचा निरपेक्ष एखादी मदत करतो किंवा निरपेक्ष एखादं मार्गदर्शन करतो जे पहिल्यांदा व्हायचं ते आता कमी झालंय मग आता बिझनेस कोच स्पेशल कोच यायला लागले तर तो ट्रेंड आता आपण बाजूला सरवून एक चांगल्या विचारांची माणसं ही जी आपल्याला निरपेक्षपणे मदत करतील आणि योग्य मदत करतील याच अर्थानं हा ग्रुप चालू झाला असं मला वाटतं आणि हीच आपण गोष्ट पुढे घेऊया आणि जे आल्यात नाही आल्यात त्यांचे सगळ्यांचे आभार आणि आपण हा वारसा असंच पुढे घेऊया धन्यवाद नाही काय मला बॅटरीला नाही घेत प्रॉब्लेम पण असंच ह्या वर्षी इंग्लिश विषयाचे शेजार सरांनी शिकवायला
आणि त्यांचे जरा वेगळे विचार कळायला लागले काय सरांचे संबंध वाढला थोडासा. मग असंच बोलता बोलता सर मला दोन खुशी सांगितलं, एक शिवराज्य आणि दुसरा एलपी आहे. सर मग म्हटलं सर मला जॉईन व्हायचं आहे, ग्रुपमध्ये जॉईन झालो, काय गोष्टी नावाने संबंध द्या, ज्या गोष्टींचा मी विचार करायचो मला संधीचे कोणते सापडलं होतं. ग्रुपमध्ये बरेचसे मुद्दे विचारायचे आहेत, मदत करणं म्हणजे काय असतं, रस्त्यावर चांदण्याला 5 रुपये देणं असू दे किंवा एखाद्या मोठ्या मंदिरात दान करणं असू दे, मदत करायची भावना प्रत्येकाची असते. प्रत्येकाची म्हणजे अगदी किती खडसं नसतं तरी आणि चांगला माणूस होतो, अगदी गरीब माणूस सुद्धा त्याच्या माणूस माणसाची मदत नाही करतो, माणूस प्राण्यांची मदत करतो. एक उदाहरण आहे, पोवळे नाका वरती तुम्ही बघितलं असेल यशवंतराव चव्हाणच्या पुतळ्यासमोर एक माणूस बसलेला असतो, तो त्याचं तो कसा जेवतो माहित नाही पण त्याच्यावर 60 पुतळेच पिल्लं असतात, तो स्वतःच्या पिल्लांची काळजी घेतो. अशी मदत करायची भावना प्रत्येकात असते, तशीच ती माझी होती. सरने मला ग्रुपचं समजून सांगितलं की ग्रुप नक्की काय आहे, मी म्हणलं ठीक आहे. 350 रुपये माझ्यासाठी जास्त मोठी रक्कम नाही, माझे वडील सरकारी नोकरीत सध्या तरी मी त्यांच्याच पैशावरती जगतोय, परावलंबून दिली, पण 350 रुपये मी इतर कुठेतरी वाया घालवण्यापेक्षा आज मला असं वाटतं की ते 350 रुपये मी सेव्ह करतोय माझ्यासाठी, माझ्या भविष्यासाठी सेव्ह करतोय. कारण मला फक्त मदत केल्यावर समाधान नाही मिळणार तर काही मूल्य मिळणार, जे मला उद्या 5-10 वर्षांनी किंवा पूर्ण आयुष्यभर जगायला मदत करणार चांगला माणूस म्हणून, त्यामुळं मी ग्रुपला जॉईन झालो. सरांचे मी आभार म्हणतो आणि तुम्ही सगळे कार्यक्रमाला तुमचे सुद्धा आभार म्हणतो. नावस्कार केलेलं नाही, बर लास्ट इयरला बी एस सी टॉपिक होता सेंट्रल सुद्धा यांचा नेशन बिल्डिंग रिक्वायर्स कमिटमेंट, जर नेशन तयार करत असतं तर कमिटमेंट जमत असतं आपली. आणि मला सवय आहे की बाबा 12 वाजेपासून की एखादा टेक्स्ट आपल्याला अभ्यासाला आहे तो काय आहे असा प्रश्न विचारायचा, किंवा टेक्स्टमधून मला काहीतरी करायचं ते असणार आहे. आणि मग असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मी थोडा वेगळा विचार सगळीच आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं असंही वाटतं आणि त्याच्यासाठी होऊ सही वाटतं, हे नुसतं नाव घेणं मला आवडत नाही, त्याच्यासाठी होण्याचं मला बेटर वाटतं. आणि मग काही विद्यार्थी होत्या, मयूर खानविलकर, भाग्येश, ऐश्वर्या, आणि मग हळूहळू एक 7-8 जण मेंबर आले. 9 जानेवारीला ग्रुप फॉर्म केला, गेल्या 9 जानेवारीला ग्रुप फॉर्म केला, तर जूनपर्यंत काही कसं सापडलं नाही. आणि मग जून जुलै एक विद्यार्थिनीचा फोन आला की सर थोडा मला आर्थिक प्रॉब्लेम आहे. आणि मग खूप वाईट वाटलं, आता ती काय मी पण जगलेलं आहे, इव्हन सगळे जगलेले फक्त ते पर्सनलमध्ये आहे. आणि मग वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि माझ्यापर्यंत मी केलंच असतं, पण परत विचारायला की अरे हे माझ्यापुरतं झालं की विद्यार्थिनीचा संपर्क असेल असं होते म्हणून तिनं सांगितलं. असे किती विद्यार्थी असतील त्याच्या संपर्क असेल असं नाही, त्यांना कोणी मदत करेल काय, कारण कास्ट सिस्टीम जरी असली तरी मी पर्टिक्युलर कास्टला शिष्यवृत्ती मिळती, किंवा जसं आधी मी सांगितलं की स्कॉलर कोर्टला शिष्यवृत्ती मिळती, जो एक मीडियम आहे. मी पण 47% डिटेलसाठी विद्यार्थी, म्हणजे मला काही स्कॉलरशिप मिळाली नाही, पण आजपर्यंत मला कुठली स्कॉलरशिप मिळालेली नाही. तर एक सामान्यपर्यंत पोहोचावं यासाठी आपण एक संकल्पना मांडली, पहिली जी कमिटी मेंबर होती 7 जण त्यांना परफेक्ट समजली, त्याच्यानंतर मग हळूहळू पहिले आम्ही रुटीन बसवलं, ते खूप हार्ड होतं, थँक्स टू मयुरी. आणि त्याचं एक चांगलं आहे की तिथे आता MSW घेतलं मास्टर ऑफ सोशल वर्क, म्हणजे मला असं वाटतं की खरंच मी तिकडं असायला पाहिजे होतं, की ज्याला खरंच समाजाची आवड आहे त्यांना खरंच ते करावं आणि ती गरजेच आहे. आता काय होतं की तलाठी कोण होतंय, म्हणजे कोण व्हायला पाहिजे ज्याला गावाचं करूच वाटते गावाबद्दल त्यानं व्हायला पाहिजे, पण आपल्याकडे वेगळं आहे. पण खरंच तिथं चांगलं आहे की तिला आवड पण त्याच्यातच आहे, तिनं डिग्री पण तीच करते. आणि या सर्व बऱ्यापैकी मला वाटतं की म्हणजे मी काय स्वतःला महत्व नाही पण कोर्स येणार सर म्हणून मयुरी तुम्ही क्वालिटी तयार झालेली जबरदस्त, की उद्या जरी मी म्हटलं किंवा मी ग्रुप सोडतो तरी मयुरी एक आनंद करू शकते एवढा मला प्रार्थना संधी आहे. आणि ती कार्यक्रमाची इच्छा आहे. आणि म्हणून काय की मुलगी बाजूला ठेवलेली आहे, एक माणूस म्हणून ती काम करते, हे सगळ्यांनीच करा. भाग्येश, ऐश्वर्या, दीप्ती ती ग्रुपचे मेंबर आहे, त्यांनी त्याच्याबद्दल चांगल्या प्रमाणात मला काम केलेलं आहे. ग्रुप आतापर्यंत एक इच्छा होती, एका वर्षामध्ये आपण शंभर वगैरे, आज मागलं वर्ष झालेलं नाही, जूनमध्ये सुरू झालं आपण एकूण फक्त जानेवारीमध्ये, ते पण लॉकडाऊन असताना पण समजून घ्या, लॉकडाऊन असताना आपण एक आर्थिक स्थिती उभी करू शकतो आणि 80 मेंबरपर्यंत आपण काढलेलो. आता बी एस सी 3rd चालू झालं की आपली संख्या अजून वाढणार आहे आणि अपेक्षा आहे आपण 500 करूया 400 करूया. फक्त एक गणेशला माझा मित्र आहे, तो फक्त एक मुद्दा म्हटला की ही एका वर्षात थांबायचं नाही, एक वर्ष केलंय आणि थांबायचं असा दिवस नाही, हे कंटिन्यू करूया. ही जी बॅच ना पहिल्यांदा घेतली 4 वर्षाच्या मध्ये आपण मागायला नाही, त्यामुळे अमाऊंट डबल होणार आहे. आगे तुमचा टर्न ओव्हर 3 लाख 4 लाख होईल, 5 लाखामध्ये आपण जवळजवळ 50-60 विद्यार्थी होत आहे. हे वाक्य ज्यावेळी ऐकायला तुम्हाला मिळेल तुमच्यामुळे मी शिकलोय, हे जेव्हा तुम्हाला वाक्य ऐकायला मिळेल तेव्हा तुम्हाला बरं वाटतं की अरे मला तहान लागले किंवा मला पाणी पण दिलं नाही, पण माझ्या पाण्यानं मी दिलेलं पाण्यात कुणीतरी तहान वागते हे महत्वाचं आहे. आणि मी खूप लकी आहे की सर्वात लहान मेंबर माझ्या कुटुंबातला आहे, सर्वात वयोवृद्ध मेंबर माझ्या कुटुंबात, माझी आई वयवर्षे 45-50 जागे आहे, ती या ग्रुपचं मेंबर आहे, आणि कावेरी वयवर्षे 6, म्हणजे सुरुवात आणि शेवट
माझ्या ग्रुप मध्ये आहे फक्त माझं नाही की प्रत्येकांना त्या जर विचार करायचा आहे की माझ्या देण्यामध्ये मदत होऊ शकते देणाऱ्यामध्ये जागे घेणाऱ्याने जागे आणि आपण अपेक्षा करायची नाही की कुणीतरी मला मदत करावी कारण कुणीतरी आपल्या अपेक्षा वाला असेल तो कुणीतरी येऊन मला मदत करेल म्हणून आपल्याला आज तुम्ही फील करा बघा आज तुम्हाला कुठे दिसत आहे तो सर्व चांगला दिवस वाटेल का की माझ्या देण्याने कुणीतरी भरलं आपलं झालं आणि एखादं काय नक्कीच होईल फक्त ह्या ग्रुपमधून फक्त आपण आता एकच मार्च करूया विशेषची पद्धत जसं मधून सांगितलं सॉरी महेशनं सांगितलं सिद्धेश एक विद्यार्थी आहे बेसिकचा त्याची संकल्पना आहे की तिथं मूळ टाईप बदलच्या बाजूला तिथे खूपशी मुलं अशी आणत आहेत तिथे शिक्षण द्यायला शिक्षणाला मदत लागते तर आपण ती वैयक्तिक पातळीवर करूया आपण महेशी बोलूया पण ती वैयक्तिक पातळीवर एखादा मुलगा घेऊया जूनमध्ये घेऊया आणि मग ते करूया फक्त ते काय होतं की हेल्पिंग हँडला एकच म्हणून ठेवूया की शैक्षणिक मदत की जो व्यक्ती ग्रुपमध्ये आहे ते काय करतोय की आता ज्या व्यक्ती मदत दिली आपण तर त्यांना खूप प्रामाणिकपणानं कळलं की ही अमाऊंट मला वाया घालायचे का आता ही कशी आली अमाऊंट ती त्यांना माहिती पण आपण थर्ड पर्सन जर अमाऊंट दिली तर ती व्यक्ती तेवढी सिरियस राहणार नाही ह्यासाठी बाकी दुसरं काय नाही तुमच्या संपर्कात कोणी व्यक्ती असेल त्या ग्रुप या व्यक्तीला त्या ग्रुपमध्ये ऍड करा कमिटीला जर वाटलं की बा हा त्या ट्रॅकमध्ये बसतोय 100% मदत करणार आहोत त्याच्यामध्ये 500 अयबत होणार नाही हा शब्द आहे माझा काका मी जप माझ्या नावासाठी जपते माझ्याकडून कधी पासून ती प्रश्नाचा कधी होईल असा अयोग होणार नाही एवढा विश्वास आपण नावच सुरुवात आहे की विश्वास या संकल्पना आपण चालू केला आहे त्यामुळं ही जी साथ आहे ती साथ लावूया फक्त जसं मी स्टेटसला टाकलं की आय एम सो एक्सायटेड म्हणजे असं माझं फील नव्हतं की तो ग्रुप मी काढला माझं म्हणणं आहे की प्रत्येक मेंबरनं म्हटलं पाहिजे की आय एम सो एक्सायटेड फॉर माय आणि माय म्हणत चालला आता जोपर्यंत आपण समाज माझा आहे तोपर्यंत तोपर्यंत म्हणणार तोपर्यंत आपण समाजाबद्दल जी काही वाईट प्रथा आहे किंवा जी वाईट बाजू आहे ती बदलणार नाही दुसऱ्या गोष्टीला उभं राहिले मुलींनी काढल्या शिवरायची त्यामध्ये एकदा बोललो आहे पण मी थांबतो ऑनलाईन एक मुलगी बोलत असते त्यांच्यासाठी सुरज ग्रुप आपण काढलाय आता पण लिमिटेड मुली ठेवलेत मुलं मुली आहेत महेश मधुर ही मुलं आहेत यांचे 11 मुलांना आहेत 2 ऑक्टोबर 2020 मनीषा वाल्मिकी नावाची मुलगा तिथे होतो ट्रस्टमध्ये उत्तर प्रदेशमध्ये मग खूप हलवतो आपण स्टेटला उभे टाकतो आता नांदेडमध्ये पण एका 500 मुली वाटत झाला मग चौकात पेटवा आता वर्ग कापा म्हणणारे खूप असत आहे पण ग्राउंड जाऊन लागतो मुली जाऊन विचारतात मग आपण काय करतोय ते किंवा मुलीला सक्षम बनवायचं प्रयत्न करतो की जी मुलगी बोलताना घाबरते 4 चौकामध्ये किंवा जी मुलं म्हणून बोलू शकत नाही तर तिला एक थोडासा आधार देतोय की पाठिंबा देतो तुझ्या पुढे कुटुंब आहे जसं अजून म्हटला की हेल्पिंग हँड अशा संदर्भात तयार करूया की तुम्हाला म्हणजे आर्थिक मदत करेल तुम्हाला उद्या कसली एडमिशन मदत दाखवूया फॉर एक्झाम्पल आपलं समजा मयूर नेहमी दुर्ग केले उद्या पुढल्या इमेल तुझी माहिती मिळणार ती सांगू शकते अजून फार्मसी करतो तर अजून फार्मसीमध्ये काय म्हणतात ते ती सांगेल मी जर बी एला एम ए करते तर इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात तुम्ही सांगू शकते म्हणजे आपलं हेल्पिंग हँड नुसतं आर्थिक मदत करणार नाही तर त्याला दुसरं पण हेल्प करू शकते आम्ही तुमच्या कुटुंबावर एखादा वाईट प्रसंग झाला तरी आपला ग्रुप तुमच्या बाजूला एकदम थांबाने उभं आहे तशी सुरुवाती संकल्पना आहे एखाद्या काळात वाढवणार आहोत एक असा समाज घडवतोय जिथं मुलगी प्रामाणिकपणा आणि तिच्याकडून चूक होणार नाही तिच्यावर कोणी अत्याचार करून देणार म्हणजे जोपर्यंत मी येतेच बोललेलं पण माझ्या वर्गातल्या कुठल्याही मुलीला असं होऊन देणार नाही माझ्या गावातल्या कुठल्या मुली वाईट केले देणार नाही हे मी करतोय सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे केलं तर असं होणार नाही किंवा आपल्या मुली वाटायचा होतो आपल्या पहिली वाटायचा होतो म्हणजे शिवाजी महाराज नुसते गडावरून आपण मंदिर चालतोय पण मंदिरात आपण घरात मानत येत नाही तर हे आपण जर प्रामाणिकपणे केलं 100% बदल होतोय आणि मला माहिती पाहिजे बदल निश्चित होतो सुरुवात मी माझ्यापासून करायला पाहिजे मी म्हटलं की कुणीतरी यावं आणि टिकली मारून जावं जाणार नाही मला टिकली मारली पाहिजे आणि सुरुवात आपण प्रामाणिकपणे करूया आणि ही जी साथ आहे ही मला भीती वाटते की सिस्टीम आपली आहे ज्यात मयुरी आहे शिवानी आहे ते आफ्टर 2 or 3 years या पर्यंत मी मॅरी आता जशी मोहिनी आहे मोहिनी जबरदस्त सोशल वर्क आहे अगदी मयुरीसाठीच आहे पण तिचं 8-7 जानेवारी लग्न ठरते 7 जानेवारीपासून ती अजून मुलगी ऍक्टिव्ह आहे म्हणजे आपली सिस्टीमच आहे की ते आता जसं योगी सांगितले तिला त्या खूप कमी शब्द सांगितले त्यांनी की खूपशा वर्षानंतर त्यांना ऍडमिशन घ्यायला मिळालं ते का मिळाले ते आपल्याला कळालं असं तर मग काय होतं की लग्न संकल्पना आली की मुलींचं लिमिटेशन होतं तर याला आपण काय जास्त छेदी करू शकत नाही फक्त एक दिवस प्रामाणिकपणे 24 जानेवारी काढा म्हणजे आपण मॅरिड आणि कंपनीला आणलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त हा जोपर्यंत सगळ्यांचा श्वास आहे तोपर्यंत हा ग्रुप लावूया त्यांना निश्चित चांगलं काम होणार आहे फक्त बदल हळूहळू होणार आहे बदल हा लगेच दिसणार नाही कारण आता आपण त्याला उद्यापासून नवीन बदल घ्यायला करतोय तर आपण 23 जानेवारी होणार आहोत त्यामुळे बदल हळूहळू होणार आहे पण निश्चित होणार आहे तेवढी फक्त स्वतःबरोबर पत्र सगळे आपण त्याचे चांगलं काम करतोय आणि विश्वासात काम करा ग्रुपमध्ये खूप चांगली शिस्त आहे तुमचे माझे मित्र आहेत खूप सांगितलं की आता खूपशे ग्रुपला ॲड आहे पण हा ग्रुप इतका चांगला आहे की याच्यामध्ये आवांतर किंवा आरवाचं काहीच येत नाही फक्त तुमचा मेसेज असतो किंवा एवढे मेंबर्स आहेत त्याच्या पद्धतीत काहीच येत नाही तिचे वातावरण आहे ते सगळे सुसंस्कृत आहोत सगळे एका विचारात आहोत तर ते आहेच कंटिन्यू करायचे ते फक्त प्रामाणिकपणा हवं ही अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही कमिटी वगैरे करायला लागली
तुम्ही कुणी चुका असेल तर सर पुढे येऊन काम करायचं हे करा. अपेक्षा काय आहे की तुम्ही पुढे येऊन काम करा. तुमच्या स्टेजवर एकमध्ये एक जुळले गेलं तुम्हाला तुमची प्रॉब्लेम फेस करता मी एक चार जाऊन बोलू शकता. तर त्यासाठी आपण एक हे स्टँड देतोय. हे जरी व्हर्च्युअल स्टँड असलं तर तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता. ठीक आहे. ओके थँक्यू.